आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल। दिवाळीपर्यंत राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे। दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाणार आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आम्ही लवकरच राज्यपालांकडे ही भूमिका मांडणार आहोत। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी या ईडीच्या भाजपच्या सरकारने घेतली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही राज्यपालांकडे जाणार आहोत अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे। दिवाळीपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील मालाचं मोठं नुकसान झालं आहे। विदर्भ तसंच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्त झळ सोसावी लागत आहे। मात्र एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा एक रुपया देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही असा आरोप नाना पटोले यांनी याआधीही केला आहे। राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नाना पटोले यांनी याआधीही लावून धरली होती। दिवाळीपर्यंत राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।